नमस्कार मित्रांनो, या एमसीक्यू नंबर 2 बायोलॉजीचा आन्सर आपण बघूया आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघूया काय आहे. पहिले सर्वप्रथम मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो आपण काय विचारला होता. तो क्वेश्चन आपला होता, एक सेकंड मी गेलो. ओके, सो सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर अनिल लोखंडे आणि आपला चॅनलचं नाव आहे स्टडी मोर. सो आपण जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर खूप खूप धन्यवाद, आणि सबस्क्राईब नसेल केला तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आपण असंच मराठीमध्ये अजून महाराष्ट्रातल्या मुलांना ज्यांना हिंदी कळत नाही आणि ज्यांना इंग्रजीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मी मराठीमध्ये घेऊन आलो आहे हा चॅनेल, सो दॅट आपण सर्व महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना आपण मदत करू शकू. तर चला एक्सप्लेनेशनला स्टार्ट करूया. क्वेश्चन आहे आपला, सिलेक्ट द करेक्ट इव्हेंट्स दॅट अकर्स ड्युरिंग द इन्स्पिरेशन. सो नीटमध्ये विचारलेला हा प्रश्न मागच्या वर्षी 2020 मध्ये. सो ह्यावर्षी पण अशाच प्रकारचा कुठला तरी क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो ह्याचा करेक्ट आन्सर, जसं मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्स्टर्नल इंटरकोस्टल मसल. तर रॉंग ह्याच्यामधले ऑप्शन्स आहेत, पल्मोनरी व्हॉल्यूम डिक्रीजेस अँड इंट्रापल्मोनरी प्रेशर इन्क्रीजेस, हे तुमचे ऑप्शन होते. सी राईट आहे, म्हणजे ए आणि बी राईट आहे. राईट, आपल्याला करेक्ट इव्हेंट बघायचं आहे इन्स्पिरेशनच्या वेळेस, ड्युरिंग इन्स्पिरेशनच्या वेळेस. राईट, सो करेक्ट इव्हेंट आपला आहे काय आहे, करेक्ट कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ इंटरकोस्टल मसल. सो आता ह्याचं एक्सप्लेनेशन आपलं राहतं लाय करतं कुठल्या ह्याच्यामध्ये, बर्नॉलीज प्रिन्सिपल आपल्याला ह्याच्यासाठी बघायचं आहे. सो बर्नॉलीज प्रिन्सिपल एक्सप्लेन करतो की का बाबा हे आपलं राईट आहे. बर्नॉलीज प्रिन्सिपल काय आहे सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो. बर्नॉलीज प्रिन्सिपल ओके. सो आपली जे इन्स्पिरेशनची ब्रीदिंग आहे किंवा एक्सपिरेशन, दोन्ही पण बर्नॉलीज प्रिन्सिपलवर आधारित आहे. तर ह्याचा आहे, द एअर मूव्ज फ्रॉम हायर, म्हणजेच पॉझिटिव्ह प्रेशर रिजन टू लोअर, म्हणजेच नेगेटिव्ह प्रेशर रिजन. राईट, ह्या फिनॉमिनला ह्या फिनॉमिनला आपण काय बोलतो, बर्नॉलीज प्रिन्सिपल. ओके, सो याला एक्सप्लेन करतो एकदा. ह्याचं म्हणणं असं आहे की एअर म्हणजे हवा ही हायर म्हणजे जास्त पॉझिटिव्ह प्रेशर, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त हवा आहे, ज्या ठिकाणी हवेचं प्रेशर जास्त आहे त्या रिजनमधून किंवा त्या ठिकाणावरून ते अशा ठिकाणी मूव होते. मूव्ज म्हणजे काय, प्रवाह. एक हवेचा प्रवाह हा जास्त, हवेचा प्रवाह समजा इथे हवेचा प्रवाह एमध्ये जास्त आहे, इज हायर अँड बी इज लोअर. ठीक आहे, सो ह्या ठिकाणी समजा ह्या ठिकाणी एअर प्रेशर इज मोर एमध्ये. ओके, आणि बीमध्ये एअर प्रेशर इज लो कम्पेअर टू ए. राईट, सो मग ह्यावेळेस एअर कुठून कुठल्या बाजूने कुठे मूव करणार, तर एअर ही एपासून बीकडे, ए रिजनवरून बी रिजनकडे मूव करणार, ए रिजनवरून बी रिजनकडे मूव करणार. सो हा आहे बर्नॉलीज प्रिन्सिपल. जर समजा एअर बीमध्ये जास्त असते आणि एमध्ये कमी असतं तर बीपासून एकडे मूव करणार. सो हेच इकडे दिलं आहे. सो ह्याला काय म्हणतात, ह्या रिजनला काय म्हणणार आपण, पॉझिटिव्ह एअर प्रेशर रिजन. पॉझिटिव्ह प्रेशर इकडे आहे, राईट, आणि इथे काय आहे, नेगेटिव्ह प्रेशर. राईट, सो बी साईडला नेगेटिव्ह प्रेशर आहे आणि ए साईडला पॉझिटिव्ह प्रेशर आहे. ओके, एवढं इथपर्यंत समजलं. तसंच आपल्या लंग्समध्ये होतं. सो लंग्समध्ये काय होतं, आपल्या लंग्समध्ये सेकंड
लंग्स, आपल्या लंग्समध्ये, खाली मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. सो जर आपल्याला इन्स्पायर करायचं आहे, समजा दिस हे आपले लंग्स आहे, ओके हे आपले लंग्स आहेत, दोन लंग्स, हे ट्रकी आहे, राईट. ह्याचा पूर्ण ट्रीचा डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे, ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता, माझ्या चॅनलवर आहे. सो आता ह्याच्यामध्ये काय करायला लागणार आपल्याला, जर ब्रीथ इन करायचं आहे, इन्स्पायर करायचं आहे, इन्स्पायर करायचं आहे, राईट, म्हणजे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, तर त्यावेळेस काय करायला लागणार, ॲटमॉस्फिअरचा जो प्रेशर, ॲटमॉस्फिअरमध्ये जो प्रेशर आहे, ॲटमॉस्फिअरचा जो प्रेशर आहे तो जास्त असायला हवा, आणि लंग्समधला जो प्रेशर आहे, लंग्समध्ये या फिर थोरॅसिक प्रेशर, थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये जो प्रेशर आहे, म्हणजेच लंग्समध्ये, राईट, कॅव्हिटीमध्ये जो प्रेशर आहे तो कमी असला पाहिजे, तो कमी असला पाहिजे. म्हणजे काय, इथे पॉझिटिव्ह प्रेशर आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, तर इथे निगेटिव्ह प्रेशर असला पाहिजे, राईट. सो हा एरिया जो आहे, हा जो लंग्सचा एरिया आहे आपला पूर्ण, हा ट्यूब, कंडक्टिंग ट्यूब, हा पूर्ण एरियामध्ये निगेटिव्ह प्रेशर असलं पाहिजे आणि ॲटमॉस्फिअरमध्ये पॉझिटिव्ह प्रेशर असलं पाहिजे. त्यावेळेस बर्नौलीज प्रिन्सिपल आपण अप्लाय करू शकतो आणि तो ॲटमॉस्फिअरपासून आपल्या लंग्समध्ये तो एअर येईल, मग आपण श्वास घेताना ती हवा आतमध्ये ओढली जाईल, राईट, मग ती आतमध्ये जाईल. हे झालं इन्स्पिरेशनचं, राईट. द सेम आउटसाईड एक्सपिरेशनचं, एक्सपिरेशनच्या वेळेस काय होणार, एक्सपिरेशनच्या वेळेस काय होणार, पॉझिटिव्ह प्रेशर कुठे असणार, पॉझिटिव्ह प्रेशर असणार लंग्समध्ये, राईट, आणि निगेटिव्ह प्रेशर कुठे असणार, निगेटिव्ह प्रेशर असणार ॲटमॉस्फिअरमध्ये, ओके. सो एक्सपिरेशनचं झालं तुम्हाला, एक्सपिरेशन आणि इन्स्पिरेशन कळालं. सो हा त्याच्या मागचा फिनॉमिना आहे. आता निगेटिव्ह प्रेशर जनरेट करण्यासाठी आपला मेन क्वेश्चन काय आहे, निगेटिव्ह प्रेशर जनरेट होतो आहे. सो निगेटिव्ह प्रेशर जनरेट आपल्या ऑप्शनमध्ये दिलं आहे की डायफ्राम गेट कॉन्ट्रॅक्ट्स. डायफ्राम कुठे असतो, डायफ्राम इथे असतो, राईट. आता ह्याच्यासाठी मला तुम्हाला वेगळी अजून एक डायग्राम काढून दाखवावं लागेल, अदरवाईज तुम्ही कन्फ्यूज व्हाल, ओके. सो आता हे बघा, हा आपला लंग्स, ओके, हा आपला दुसरा लंग्स, लेफ्ट साईडचा लंग, दिस इज राईट लंग, दिस इज लेफ्ट लंग, ओके. इथे हार्ट असणार, राईट, ओके, ते जाऊ दे. सो हे इथे असं, ओके, हे काय बाबा, हे आपलं आहे ट्रकिया, हे राईट अँड लेफ्ट लंग, त्याचे लोब्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत तुम्हाला, सो ते तुम्ही बघू शकता. एनिवे, सो ह्याच्यासाठी आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपला रूल काय आहे की इन्स्पिरेशन करायचं आहे, राईट, इन्स्पिरेशन करायचं आहे, इन्स्पिरेशन प्रोसेस काय करायचं आहे, इन्स्पिरेशन और इनहेल करायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह प्रेशर जनरेट करायला लागणार थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये, राईट. सो थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये निगेटिव्ह प्रेशर कसं जनरेट होणार, सो त्याच्यासाठी आपल्याकडे हे रिप्स, हे इथे स्टर्नम असतो, पहिलं तुम्हाला इथे डायफ्राम आहे, डायफ्राम बघून घ्या, इथे डायफ्राम आहे, राईट, हा डायफ्राम, तर हा जर हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो, ठीक आहे, हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो, हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतो, हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे असा होतो, राईट. आता ह्याची साईज बघा आणि ह्याची साईज बघा, राईट, हा कॉन्ट्रॅक्ट होतो, त्याच्यामुळे काय होतो, हे जे लंग्स आहेत इथे आणि इथे स्पेस वाढते, इथे काढतो, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाला, सो हा काय करतो, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे मी लंग्स आणि तसेच काढतो मी, सो दॅट तुम्हाला स्पेस दाखवता येईल मला, राईट. सो ही स्पेस वाढली, अप्रिशिएट करताय, ही स्पेस वाढली, ही स्पेस वाढली, राईट. सो लंग्स एक्सपांड व्हायला चान्स झाला, राईट,
आणि इथे नेगेटिव्ह प्रेशर जनरेट झाला. आधी इथे काय प्रेशर, आधी हे सगळं इथे ऑक्युपाय होतं, मग आता इथे काय झालं, नेगेटिव्ह प्रेशर जनरेट झालं, नेगेटिव्ह प्रेशर आहे इथे, राईट. सो इंट्राथोरॅसिक रिजनमध्ये नेगेटिव्ह प्रेशर जनरेट झाला, वाय, बिकॉज ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम, राईट. डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन व्हायला आणि ह्याच्यामुळे काय होणार, ह्याचं व्हॉल्यूम पण इन्क्रीज होईल, राईट. सो अजून दुसरं काय, रिप्स, राईट. सो आता मी कसे तरी रिप्स काढतोय, असे रिप्स असतात माहिती आहे ना, असे 12 रिप्स आहेत आपल्यावर, ठीक आहे. सो ह्या रिप्स पण ह्याच्या रिप्समध्ये इथे मसल्स असतात, दोन रिप्समध्ये मसल्स असतात, राईट. प्रत्येक रिप्समध्ये असे मसल्स असतात, त्या मसल्सला काय बोलतात, मसलला काय म्हणतात, इंटरकोस्टल, एक्सटर्नल इंटरकोस्टल, इंटरकोस्टल मसल. कोस्टल का बोलता है, कोस्टल म्हणजे रिप्स, ओके. रिप्सला एक दुसरं नाव आहे कोस्टा, राईट. इंटरकोस्टल मसल, हे मसल काय करतात, हे मसल पण कॉन्ट्रॅक्ट होतात. हे मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं, हे जे रिप्स आहेत ते बाहेरच्या साईडला ओढले जातात, हे रिप्स जे आहेत ते बाहेरच्या साईडला ओढले जातात. कुठला दिसेल तुम्हाला, ओके. सो कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसलमुळे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ इंटरकोस्टल मसलमुळे काय होणार, हे रिप्स बाहेरच्या साईडला ओढले जाणार. ह्या साईडला पण रिप्स असतात, हे पण बाहेरच्या साईडला ओढले जाणार. तर त्याच्यामुळे काय होणार, अजून स्पेस, जसं ह्या इथे स्पेस भेटलेली आपल्याला, त्याचप्रकारे लंग्स आणि त्या रिप्सच्या दोघांच्या मध्ये ह्या साईडला आपल्याला स्पेस भेटेल, इथे स्पेस अजून जनरेट होईल, ते वरच्या साईडला पूर्ण मागे मागे पुढे दोन्ही साईडला, राईट. त्याच्यामुळे काय होणार, नेगेटिव्ह प्रेशर अजून वाढणार, राईट. नेगेटिव्ह प्रेशर वाढणार. सो हा नेगेटिव्ह प्रेशर वाढल्यामुळे काय होणार, की आपल्याला नेगेटिव्ह प्रेशर जनरेट करायचं होतं बर्नौलीज प्रिन्सिपलच्या हिशोबाने. सो नेगेटिव्ह प्रेशर वाढल्यामुळे काय होणार, बाहेरचा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय आहे, पॉझिटिव्ह आहे. बाहेरचा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय आहे, पॉझिटिव्ह आहे, राईट. आणि आपला इंट्राथोरॅसिक प्रेशर काय आहे, इंट्राथोरॅसिक प्रेशर नेगेटिव्ह आहे, राईट. सो नेगेटिव्ह इंटर, सो पॉझिटिव्हपासून नेगेटिव्हपासून एअर जाणार, म्हणजे काय होणार, इन्स्पिरेशन होणार, ओके. सो आता आपण बघूया आपले ऑप्शन्स काय होते. सो आपले ऑप्शन्स होते, समजलं सगळ्यांना, जर समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा की काय समजलं नाही, मी पाहिजे तर पुन्हा तुम्हाला सांगेन. सो कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम हे बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल हे पण बरोबर आहे, दोन्ही बघितलं आता एक्सप्लेनेशन. आता पल्मोनरी व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला पाहिजे ना बाबा, जर आपल्याला एअर त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर लंग्समधला जो व्हॉल्यूम आहे तो वाढायला पाहिजे ना, तेव्हाच तर एअर जास्त होणार. तर इन्स्पिरेशनच्या वेळेस पल्मोनरी व्हॉल्यूम काय होणार, इन्क्रीज होणार एअर आतमध्ये गेल्यामुळे. सो हे रॉंग आहे. इंट्रा पल्मोनरी प्रेशर इन्क्रीजेस, आता ह्याच्यामधला जर प्रेशर वाढला, ह्याच्या प्रेशर प्रेशर वाढला तर ते एक्सपिरेशन होईल ना, सो हा पण रॉंग आहे. सो राईट आन्सर काय आहे आपलं, राईट आन्सर इज ए अँड बी. सो दिस ए, कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. सो हा आपला राईट आन्सर आहे. सो दॅट्स इट्स, एवढं एक्सप्लेनेशन आहे ह्याच्यासाठी. बघा 13 ते 14 मिनटं गेले गाईज. सो डू लाईक, शेअर, सबस्क्राईब, खूप मेहनत घेतो आहे मी, आपण पण त्याचं मला सबस्क्राईब करून त्याचे तुमची सहमती दाखवा की तुम्हाला कळालं आहे म्हणून. आय होप हे सगळं कळतं आहे तुम्हाला. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये लिहून काढा, ठीक आहे. आणि ॲट द एंड ज्यावेळेस आपला चॅप्टर सगळा संपेल, ज्यावेळेस आपण लेक्चर करू, त्यावेळेस मी हे सगळं तुम्हाला इन वन शॉट देईन. सो लक्षात ठेवा, बर्नौलीज प्रिन्सिपल आपण अप्लाय केला, ओके गाईज. सो थँक्यू, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. कोणाला सबस्क्राईब करायचं आहे गाईज आपल्याला, स्टडी मोर चॅनेलला. मी कोण आहे, तुमचा होस्ट, तुमचा टीचर, काय नाव आहे माझं, डॉक्टर अनिल लोखंडे. सो ओके, चला तुम्हाला नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे तो पण दाखवून देतो ह्याच्यामध्येच. सो थर्ड क्वेश्चन आहे आपला, नॉर्मल कंपोजिशन ऑफ एल्व्हेलार एअर. सो ह्याचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे, ठीक आहे. सो हे बघून घ्या, हे मी तुम्हाला ह्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघितलाच असेल, पण ह्याचा आन्सर तुम्ही
शोधा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि तुम्हाला ते एक्सप्लेनेशन कसं वाटलं, समजलं का नाही समजलं ते पण जरूर सांगा. आणि स्टडी मोर चॅनलला सबस्क्राईब आणि जरूरी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. सो डू शेअर अल्सो, टू लाईक अँड शेअर. मी डॉक्टर निलकोंडे आता सायनिंग ऑफ फ्रॉम दिस. थँक्यू, गुड डे, टेक केअर, स्टे हेल्दी, स्टे.